काय ते आग लागली तू गाणी कशी म्हणत तुमचा नवरा जला लागा नाही हो माझा नवरा पाचव्या मजल्यावर अडकलाय आणि बघा ना केवढी भयंकर आग लागली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते जला लागला जला लागला जला लागला. अरे काय तुम्ही एवढ्या मोठ्याने ओरडलात माझ्या हातात ना स्ट्रेचर पडलं ना पाचव्या मजल्यावर खाली पडू दे तुमचं स्ट्रेचर इथे माझा जिवंत नवरा अडकलाय पाचव्या मजल्यावर त्याचं नाही का तुम्हाला हो स्ट्रेचर हातात ना खाली पडलं ना तेव्हा त्या स्ट्रेचरवर जिवंत माणूस होता म्हणजे तुम्ही स्ट्रेचर टाकून आला मग आग लागले काय काय ते लग जागले तो बघ काय वरती एक माणूस ओरडतोय नवरा आहे तो माझा पण मला एक कळत नाही तुम्ही खाली आला तेव्हा त्या सोबत बरोबर का नाही घेऊन आला काय झालं त्यांना ना मी सोबतच आणलं होतं अच्छा अच्छा पण माझ्या आईच्या घरी ना सत्यनारायणाची महापूजा आहे आम्हाला नाही बोलवलं ते आम्ही दोघं बसलो ना पूजेला काय झालं आईने मला एक नथ दिली होती मी खाली जाण्याला विसरले म्हणून मी त्यांना वर पाठवलं आणि ते वरच राहिले म्हणजे तुम्ही एका नथीसाठी अख्खं मंगळसूत्र घाण टाकलं अहो मी कसा वाचवणार मी फायर ब्रिगेड वाला आहे फायर ब्रिगेड वाला एक्सक्यूज मी मी काय करू काय करू तुम्ही तुमच्याकडे शिडी आहे शिडी शिडी त्याच्यावरून वर खाली जाता येतं अहो मी फायर ब्रिगेड वाला आहे म्हणजे माझ्याकडे शिडी असणार आहे पण आता नाहीये काय आमचे साहेब आहेत ना ते घेऊन गेले त्यांच्या मॅडमने मागितले हो काय दिवाळ सण आहे ना घरची साफसफाई करायला वरून चढून बरं पडतं साफ करायला तुमच्याकडे दुसरी कुठली शिडी नाहीये का आहे ना अहो मी फायर ब्रिगेड वाला आहे मला दुसरी शिडी पण आहे माझ्याकडे हे बघा माझी लग्नाची शिडी आहे लग्नाची शिडी तुम्ही खिशात घालून फिरता हो आगीपेक्षा फार भयानक गोष्टी या जगात घडतात याची आठवण व्हावी म्हणून लॉजिक आहे लॉजिक आहे लॉजिक त्याच्यामध्ये लॉजिक लॉजिक माझ्या नवऱ्याला वाचवा ना काहीतरी करा ना काय करू काय करू मला सांगा मी एक काम करतो मी माझ्याकडे रशी आहे ना ती अशी ही दोरी अशी वरती त्याच्यावर तुम्ही असे वर चढत जाणार आणि माझ्या नवऱ्याला खाली घेऊन येणार हो ना एवढी मेहनत कशाला करायची ही दोरी वरती टाकल्यानंतर तुमचा नवरा ती कंबरेला गुंडाळेल मग त्याला गचकन खाली घ्यायचा तर खाली आला हो माझा नवरा मरेल ना अहो कसा मरेल मागे एकदा विहिरीत पडून माणूस गेला होता तेव्हा मी त्याच्या रशी टाकूनच वर काढला होता त्याला विहिरीत पडणं आणि जमिनीवर पडणं काही फरक असतो की नाही आहे ना फरक आहे ना ओढून पडणार माणूस धप आ असं करतो आणि विहिरीत पडणार माणूस आ धप असं करतो आपण एक काम करूया इथे मस्त पैकी अशी विहीर खणूया नाही तर आजूबाजूला कुठली विहीर असेल तर बघूया आणि अशी अशी ढकलात अशी ढकलात अशी ढकलात अशी ढकलात अशी ढकलात घेऊन या आणि त्याचं काय उडी मारे उडी मारे काही काय बडबडताय तिकडे जाळे जाळ 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 म्हणजे त्या जाळ्यामध्ये माझा नवरा ना असा उडी मारेल आणि वाचेल तो काय जाळे ना जाळे नाही हे जाळे हे जाळे हे जाळे हे जाळे हे उडी मारे उडी मार उडी मार हे जाळे हो मी जेव्हा बोर घेतली ना तेव्हा बोरवाल्याने हेच जाळ दिलं मला म्हणजे माझा नवरा वाचत नाही नक्की झालंय तुमचा नवरा वाचत नाही चला मी जातो मला बरीच काम आहे तुमच्याकडे गादी आहे गादी गादी इथे तुमच्या नवऱ्याला लादीवर ठेवायची वेळ आली तुम्ही गादी म्हणताय हो काय एवढी आग लागली तर तुम्ही फायर ब्रिगेड वाला बोलवायचं ना फायर ब्रिगेड वाला अहो ती गादी नाही का ती अशी फुगवतात त्याच्यावर माझा नवरा पडेल आणि वाचेल ती गादी आहे ना आमच्या साहेबांनी घेऊन गेले ते त्यांना वॉटर ब्रेड साठी त्यांना कमरेचा आजार आहे ना कोण आहेत तुमचे साहेब हो माझ्या साहेबांचा मी उजवा हात आहे ते दिसतच आहे पण बाकी काही नाही तर किमान पाणी मारून तरी आग विझवा ना प्लीज एक मिनिट एक मिनिट एवढंच पाणी शिल्लक आहे मी जेव्हा आग विझवायला इथे आलो ना तो बंबातलं सगळं पाणी संपलं होतं म्हणजे तुम्ही रिकामा बंब घेऊन आला हो पाणी कुठे त्यातलं ते साहेबांच्या वॉटर ब्रेड मध्ये गेलंय साहेबांचं वॉटर ब्रेड वाशी झोपले झोपले असतील तिकडे काय चाललं
तुम्ही काहीतरी करा ना, काहीतरी करा ना, तुम्ही दुसरा पंप मागवा, नाही तर आजूबाजूला कोणाकडे तरी पाणी असेल द्या. आजूबाजूला कोणी पाणी देणार नाही, आजूबाजूला पाणी कपात आहे. तुम्हाला कोणी पाणी देत नाही? हो तुम्ही तर साहेबांचा उजवा हात आहात ना. मग जा ना माग ना त्यांच्याकडे पाणी. माझा नवरा मागितलं साहेबांकडे पाणी मागितलं तर ते म्हणाले की डाव्या हाताला द्यायला पाणी नाहीये, उजव्या हाताने कुठे द्यायला पाणी. एक मिनिट. ओ बाई तुम्ही काळजी करू नका. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, रेसिडेन्शियल प्रूफ आहे, घरी ठेवलंय. एक मिनिट, आपण 15 लाखाची पॉलिसी काढूया तुमच्या नवऱ्याची इन्शुरन्सची. हो एक मिनिट, हे हे ना हे कार्ड घ्या, हे कार्ड घ्या आणि फोन लावा त्याच्यावर. फोन लावा एक मिनिट, फोन लावा लवकर, फोन लावा, फोन लावा. फोन लागला? हा काय लागला ना? रिंग वाजला. ठीक आहे लागला. हॅलो मी इन्शुरन्स एजंट बोलतोय. हॅलो ऐका ना, ओ माझा नवरा 5व्या मजल्यावर अडकलाय. ओ व्हेरी गुड. ऐका ना, मला त्याची पॉलिसी काढायची आहे. बिल्डिंग ला आग लागली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऐकून तरी घ्या. एक 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 विमा पॉलिसी काढायची आहे. हे फॉर्म घ्या, हा फॉर्म घ्या, हा फॉर्म घ्या, हा फॉर्म घ्या, हा फॉर्म घ्या. हे पेनने सही करा. एक मिनिट, फोन टेक, फोन टेक, फोन टेक, फोन घ्या, फोन घ्या, सही करा, सही करा, फोन घ्या, सही करा, सही करा. हा हा सही केली, केली. हा नवऱ्याची सही करा. तुम्ही शाळेत गेला होता? हो गेले होते. तिथे प्रगती पुस्तकावर तुम्ही वडिलांची सही केलीत? हो केली. पण नवऱ्याची सही करायची होती. झालं 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 झालं. ओके ओके, फोन धरा. हा फोन धरा, फोन धरा. हा फोन द्या, फोन द्या. थँक्यू, थँक्यू. हा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. फोन ठेवू? हा ठेवा. ओके. हो तुमची पॉलिसी तयार झाली, ऑनलाईन मिळून जाईल तुम्हाला पॉलिसी. म्हणजे? हो मी हा साईड बिझनेस करतो ना. हो एका नोकरीवर काय होतं का, त्यामुळे साईड बिझनेस करायला लागतो. पण या साईड बिझनेस साठी सुद्धा खूप कष्ट घ्यायला लागतात. काय सांगता? तुम्हाला माहिती आहे इन्शुरन्स पॉलिसी साठी मी किती कष्ट घेतले ते? किती? ही तुम्हाला बिल्डिंगला लागलेली आग दिसते, ती आग सुद्धा मीच लावली.